आणि आता आपण प्रेक्षक म्हणून या सामन्याचा आस्वाद घ्या. तर मुकेश शेलटकर, रमेश श्रीवास्तव आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे, मुकेश शेलटकर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सत्यन मात्रसाहेब, ज्याला पैसे भेटले त्यांनीच पैसे घ्यायला यायचं, अन्यथा कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. हा असा नियम आहे. तर या रमेश श्रीवास्तव याला अनंता पालेकर यांच्याकडनं 100 रुपये आणि समीर पालेकर यांच्याकडनं 200 रुपये. 100 रुपये पण होतं, 500 रुपये ते समीर पालेकर. चला सामना चालू करायचा आहे. रोहन चिखलेकर आपण देखील यायचंय. रोहन चिखलेकर 200 रुपये जमा होतील, या. ठीक आहे, ए 200 दे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये प्राचारण करायची आहे. हॅलो सत्यवान, नक्कीच या मंचावरती आता ज्यांचं इथे आगमन झालं आहे, नवके समालोचक आहेत. नक्कीच प्लॅटफॉर्म जी, नक्कीच अशा समालोचकांना गरज आहे. आणि रायगड समालोचक असोसिएशन तेच करत आहे. महेश म्हात्रे सुद्धा आहेत आमचे आंबिवलीवरून, जे समालोचक इथे आले आहेत आमचे मित्र आहेत विष्णू गडकरी आंबिवली. तर काही क्षणासाठी आम्ही त्यांच्याकडे बोलतोय. ऋषिकेश, ए ऋषी इकडे. हॅलो, धन्यवाद. तर आमचे जबरदस्त समालोचक आहेत राजेश आगलावे देखील आपल्या समोर जोडणार आहेत. राजेश बस ना, पुढचा एक सामना कर. हॅलो, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन घेऊन जातो मैदानात. ओम साई आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी स्वर्गीय. हॅलो स्वर्गीय शंकर दरे स्मृती शासक 2018 सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं स्वागत असेल तर घेऊन जातो मैदानात. पाय सामना रंगतोय आंबिवली आणि टेंबोडे या दोन संघामध्ये. टेंबोडे संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आंबिवली संघाला. तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दोन सलामीवीर करण घनसोलकर आणि निलेश गाताडे. तर पहिल्याच चेंडूवर निलेश गाताडेसारखा एक मोठा आक्रमक फलंदाज म्हणून आंबिवली संघाचा एक घातक फलंदाज ओळख असेल निलेश गाताडे. पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता 0 या धावसंख्येवर. बोलवाडी गावाला जाऊया चला सामने रंगलत लय भारी. बोलवाडी गावाला जाऊया चला सामने रंगलत लय भारी. ओम साई आई गावदेवी चिके संभारी आयोजन गेलाय भारी. अशोक भोईर आणि रवी भोईर. धन्यवाद डीजे. तर निश्चितपणे मला इथे संधी उपलब्ध करून दिली समालोचन करण्याची, तर मी आयोजकांचं अभिनंदन करेन. त्याचबरोबर आमचे रायगड असोसिएशन समालोचनचे अध्यक्ष संदीप पाटील सर, त्याच्यानंतर उपाध्यक्ष महेश म्हात्रे सर. निश्चितपणे कट करण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं, मात्र बीट झालाय फलंदाज निर्धाव चेंडूची. सांगतो अद्याप विचार केला या गोलंदाजाचा करण पाटील. तर दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धावपळ कर 0 ही धाव लागते. निश्चितपणे पहिला फलंदाज बाद झाला निलेश गाताडे, ज्यांना नेरेच्या मैदानावर आकार माजवला तोच फलंदाज बाद झाला होता. निश्चितपणे कट करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू. क्षेत्ररक्षक उचलतो फेकतो तोपर्यंत एक चोरटी धाव घेतो. एका धावेनं संत गतीने का होईना, पण एक धाव मिळते आंबिवली संघाला. एका धावेच्या मदतीनं संघाचं श्रीगणेशा होतो आणि एका धावेनं खातं खोलतो नितीन पाटील हा फलंदाज. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज असणार करण, तर गोलंदाज करण पाटील. तद्यपि 3 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. निश्चितपणे सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चित आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केला होता चेंडू गेला होता शॉर्ट पाईंग लेग क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते आंबिवली संघाला. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय 2 या धावसंख्येवर. इथून विचार केला तर पहिल्या पूर्वार्धामध्ये इथे जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर किमान 40 ते 45 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल आंबिवली संघाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर करण तयार. ऑन स्ट्राईक असणार फलंदाज नितीन.
सुरेखाशी चेंडूची सांगता आडव्या पट्ट्याने वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. या फलंदाजाला आपण अनेक सामन्यामध्ये पाहिला असेल, सुरेखाशी फलंदाजी करताना पाहिल्यास हरिग्रामच्या मैदानावर या फलंदाजाला निश्चितपणे आघात माजवला. तब्बल 27,000 पारितोषिक मिळवलं तर तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर नितीन पाटील. शॉर्टअप लेनचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता मिडविक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स सीमापार 4 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच एक्साइटिंग पॉवर लावली होती या फलंदाजानं आणि चौकार खेचून काढला होता. एक षटकाचा खेळ संपलाय, एक षटकानंतर 6 धावा लावण्याचं काम केलंय. पहिल्या षटकामध्ये एक सलामीला आलेला फलंदाज निलेश गाताडे हा फलंदाज बाद झाला होता, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं, मात्र बाद झाला होता हा फलंदाज. तर निश्चितपणे माझ्यासोबत असतील राजेश अगलावे, एक उत्कृष्ट मराठी सामोलो या आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. निश्चितपणे आमचे रायगड असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्यांचंसुद्धा अभिनंदन करेन. कारण काल नेरेच्या मैदानावर झालेल्या नाईट रजनीमध्ये मलासुद्धा संधी दिली होती, त्यांचंसुद्धा अभिनंदन करेल. तर वळूया मैदानामध्ये दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज राहुल गडगे. हा गोलंदाज काय करणार, कितपत धावा रोखून ठेवणार फलंदाजाला, कारण समोर असलेला अष्टपैलू कामगिरी करणार रायगड टेनिस विश्वामधील एक नाव करण घनसोलकर. तर गोलंदाज तयार, शॉर्टअपलेनचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच आमच्याकडे वळताना खराब चेंडू घोषित करतात. एक अवांतर धाव मिळते आंबिवली संघाला. एका धावेनं संघ धावून पोचतो 7 या धावसंख्येवर, एक गडी बाद. इथून विचार केला आंबिवली संघाचा, संत गतीने सुरुवात केली आहे आंबिवली संघानं, कारण मोठा मासा गळाला लावला होता पहिल्या षटकामध्ये करण या गोलंदाजानं. आता मात्र एक्साइटिंग पॉवर, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेचून काढतोय खणखणी षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच या षटकाराला पॉवर लावली होती या फलंदाजा, टेक्निकचा इस्तेमाल पॉवर केला होता या फलंदाजानं. कारण मी मगाशीच म्हटलं होतं या फलंदाजामध्ये क्षमता असेल मोठे फटके खेळण्याची, कारण याने आक्रमक इरादे जाहीर करायला सुरुवात केली. कारण या फलंदाज 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. अनेक सामन्यामध्ये पाहिले असेल या फलंदाजाला. सलामीला येणारा हा फलंदाज करण घनसोलकर. तर पुन्हा एकदा गोलंदाज राहुल तयार, पुन्हा एकदा त्या क्षेत्राला टार्गेट केले आहे. दॅट इज अ बिग बिग वन षटकार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकामध्ये करण पाटील याचा विचार केला तर 7 धावा खर्च करून एक मोठा मासा गळाला लावला होता या गोलंदाजा निलेश गाताडे. आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख असेल त्याच फलंदाजाला माघारी परतावा लागला होता. मात्र दुसऱ्या षटकामध्ये नितीन पाटील आणि करण घनसोलकर यांनी वाजवी खेळ करून करण घनसोलकर अद्याप 2 षटकांच्या मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये टार्गेट केलं होतं, मात्र हे चेंडूगाली क्षेत्ररक्षक येतो आणि फलंदाज बाद. Oh.
हॅलो, धन्यवाद डीजे. तर निश्चितपणे मी सांगू शकतो की कारण या फलंदाजा विचार केला तर दोन षटकार ठोकले ते या फलंदाजानं 13 या धावसंख्येवरती तिसऱ्या चेंडवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं, मात्र बाद व्हावं लागलं होतं स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये. आणि या दोन फलंदाज बाद झाले तर निलेश गाताडे, करण गणसोकर सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. पहिल्या षटकामध्ये करण पटेल, आता मात्र रिव्हर्स सीपचा फटका, चेंडू जातो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये, खणखणीत वन बाउन्स, चार धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच राहुल गडगे या गोलंदाजाचा विचार केला, अद्याप पाच चेंडू फेकले तर एक चेंडू, चार चेंडू फेकलेत या गोलंदाजानं, एक वाईट चेंडू सुद्धा फेकलाय. चार चेंडूमध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात. खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते राहुल याच्या माध्यमातून. वारंवार त्या क्षेत्रामध्ये टार्गेट केलं तर पुन्हा एकदा रिव्हर्स सीपचा पटरा फटका खेचला जातोय खणखणीत चौकारसाठी. या चार धावेनं संघ जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवर. मला मुंडी नको, मला शिला नको, मला पिंकी नको, चमेली नको, मला नको रे तारा बाई. मला लागली रे लग्नाची घाई, छान दिसली चंपा बाई, मला लागली रे लग्नाची. धन्यवाद विजय. निश्चितपणे या गोलंदाजावर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. आता मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता या फलंदाजानं, मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल क्षेत्रामध्ये. आणि तिसरा गडी बाद होतो नितीन पाटील बॅक टू पवेलियन. परिणशिकाचा फलंदाज बाद झालाय, मात्र या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांना आमच्या जयवंत भुईर यांनी मस्तपैकी, आज मंगळवारचा दिवस आहे, सॉरी जयवन आगलावे याने आज मस्त मुंडी डाल फ्राय आणि चिकन आणि मटन अशी मस्तपैकी मेजवानी आज पाहायला मिळणार आहे आमच्या स्टेजच्या जी स्क्रीन आहे त्याच्या पाठीमागे. आज मुंडी चिकन आणि मस्त मटन मेजवानी त्या ठिकाणी ठेवली आहे. तर चला, भूक लागली असेल तर जा, मात्र पैसे खर्च करून आपल्याला जेवण घ्यावं लागेल. तर निश्चितच राजेश आगलाबे आपण समालोचन करणारच आहेत पुढच्या इनिंगसाठी. सचिन शेठ चौधरी आपण या मंचावरती आहे, तसेच आमचे रघुवीर सुदर्शन महादेव रघुवीर मामा खास श्रीवर्धन मसल्यावरून या सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी आले आहेत. तर जबरदस्त सामना मैदानामध्ये चालले, तर मी जातोय पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. निश्चितपणे दोन षटकांचा खेळ, 10 फटका 19 धावा लागते, 27 धावा 2 गडी बाद. नितीन या फलंदाजानं आजच्या रजनीतील चौकारांची हॅट्रिक साधण्याचा विक्रम केला. या फलंदाजाने जोरदार टाल्या व्हायलाच पाहिजेत या फलंदाजाच्या. दोन षटकात घेऊन जातो माझे राजेश साहेब आगलव यांच्याकडे. तर निश्चितच आमचे पाहुणे आहेत, आपण पूर्ण इनिंग करायची आहे, चार षटकांचं आपण समालोचन पूर्ण करायचं, त्याच्यानंतर राजेश आगलावे देखील बसणार आहेत. धन्यवाद. निश्चितपणे मी आयोजकांचा आभार मानेन, कारण मला इथे समालोचन करण्याची संधी दिली आमचे रायगड असोसिएशन समालोचक अध्यक्ष संदीप पाटील, त्याच्यानंतर दिनेश पाटील, सत्यवन म्हात्रे, राजेश आगलावे यांचे, नरेश भोईर यांचं सुद्धा मी अभिनंदन, कारण इथे विचार केला तर मी या क्षेत्रामध्ये नौका असेल, मला मोठ्या या व्यासपीठावर बसण्याची संधी दिली, आपलं मनापासून स्वागत करतोय. आणि घेऊन जातो मैदानामध्ये चौथा फलंदाज बाद होतो विशाल. नक्की जर विशाल याचा विचार केला तर डावे एसटीच्या बाहेरून जाणार चेंडू, नक्की त्याला असं वाटलं होतं की हा चेंडू वाईट असेल, मात्र एसटी उद्ध्वस्त केली होती या फलंदाजाची आणि बाद झाला होता विशाल 0 या धावसंख्येवर. तर 6 क्रमांकाचा फलंदाज मनीष जले आपल्या संघासाठी कितपत धावांचं योगदान देतो. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अनिल याचं नक्कीच लोकल पद्धतीचा चेंडू खडून काढलाय, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक धाव घेतली जाते, एका धावेनं समाधान मानतोय आंबिवली संघ. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो 28 या धावसंख्येवर. इथून विचार केला तर मोठे मोठे फलंदाज बाद झालेत आंबिवली संघाचे, करण गणसोलकर एक क्रिकेटमधील नाव, त्याच्यानंतर नितीन पाटील, निलेश गाताडे,
सलामीला आले दोन्ही फलंदाज बाजरत आहेत, तर करण्याचा विचार केला तर दोन षटकात आता मात्र आपल्या बॅटची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला या फलंदाजांना. लॉग ऑफच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे. हकीच्या सुरुवात आता चांगली करून दिली होती कारण या फलंदाजानं चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आणला एका चेंडूमध्ये एक षटका टोकला. आता मात्र चेंडू खेळून काढतो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव सदरित्या पूर्ण. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय 35 या धावसंख्येवर. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आंबिल संघाच्या अण्णा आणि मनीष या फलंदाजाच्या मार्कवर असताना. तिसरं षटक प्रगती पथावर असताना एकूण धावा आपण पाहिल्या तर चार गडी बाद असताना 35 धावा लावण्याचं काम केलं. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल पाटील तयार. आता मात्र आपल्या बॅटची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला होता. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळते दोन क्षेत्रक्षणामध्ये तालमेल पा आणि नक्कीच पंचाने हा खराब चेंडू दर्शवलाय. नो चेंडू घोषित केलाय. 1+2 अशा तीन धावा मिळतील आंबिवली संघाला. तीन धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय 38 या धावसंख्येवर. चार गडी बाद झाले असतील मात्र या फलंदाजामध्ये ताकद असणार मोठी धावसंख्या उभारण्याची. ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील करतो तोपर्यंत एक धाव घेतो. एका धावीच्या मदतीने संघ पुढे सरकतोय 39 लॉस ऑफ 4 विकेट. 39 धावा लावते धापलकर. चार विकेट नक्कीच गमावले असतील आंबिवली संघाला मात्र या अण्णा या फलंदाजामध्ये ताकद असतात. दोन चेंडूमध्ये 7 धावा खर्च केला. आता मात्र बॅटचा पेस खोलला होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. निश्चितच क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि अण्णा हा बाद होतोय. पाचवा फलंदाज बाद होतोय अण्णा अवघ्या 39 या धावसंख्येवर. डीजे फुलबाणी गावाला जाऊया चला सामने रंगलत लय भारी. ओम साई आई लावली विचिके संभाल आयोजन केलाय भारी. अशोक होई रे आली रवी होई रे आयोजन केलाय भारी. चला चला स्पीड अप करायचंय. सामना तुरीत चालू करायचंय. कमेंट बॉक्स आपल्याला विनंती करतोय. चला प्रितमा पाटील आणि सुनील दादा आपण लगेच स्पीड अप करायचं. वॉर्निंग द्यायचे कारण उशीर नका. अद्याप जर विचार केला तर तिसरा सामना चालू आहे. 10:15 वाजून गेलेत. अद्याप तिसरा सामना चालू आहे. अद्याप आपल्याला दोन सामने पहिले सत्राचे खेळवायचे आहेत. तर मी विनंती करतो रुंजन संघाचा संघनायक जय दुर्गा रुंजन आणि वसुदेवी कोपरा या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो. आपण या मंचावरती पहिला आणि शेवटचा कॉल आहे. आपण इनिंग संपतच आपण नाणेफेकी करण्यासाठी आमच्या मंचावरती यायचं आहे. तर अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे पूर्वार्धातला. तर चला मी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जातोय. धन्यवाद. निश्चित तीन षटकांचा खेळ. पहिल्या षटकाचा विचार केला 6 धावा खर्च केला जाय 1 विकेट तंबूचा रास्त आसऱ्याला पाठवला होता करण या गोलंदाजानं. निलेश गाताडे सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याला तंबूच्या रस्त्याला पाडला. दुसरा षटक घेऊन आला तर राहुल गडगे यांना 21 धावा खर्च केले होत्या आणि दोन फलंदाजांना बाद केले होते. नितीन पाटील आणि करण घनसोलकर या दोन फलंदाजांना बाद केले होते. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अनिल पाटील. नक्कीच उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू खराब दर्शवतात पंच आमच्याकडे वळतात आणि एक धाव मिळते आंबिवली संघाला. व्हाईटच्या रूपाने एक धावेने संघ पुढे सरकतो 40 या धावसंख्येवर. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज अनिल पाटील यांना 12 धावा खर्च केले होत्या आणि दोन फलंदाजांना बाद केले होतं. तर चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज अमित कडव नक्कीच उजव्या एसटीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र बॅटची साईड एज घेतली होती आणि फलंदाज बाद झाला होता प्रदीप पवार. धन्यवाद डीजे.
चुकीचा विचार केला आंबिवली संघात एका बाजूने पडझड झाली होती, मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न करण घनसोलकर आणि नितीन पाटील या दोन फलंदाजांना, त्याच्यामध्ये अण्णा गातडे या फलंदाजांना 7 धावांचं योगदान दिलं, तर स्ट्राईक एंडर फलंदाज प्रमोद नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. तर दिशा लाईन लेन सुरेख पाहायला मिळते गोलंदाजी मात्र अमित याचे. अरबी विचार केला पहिला चेंडू खराब फेकला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर मोठा गडी बाद केला होता प्रदीप पवार या फलंदाजाला, मात्र पुढच्या चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज अमित कडव. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज असा प्रमोद पाटील. या प्रमोद पाटील याचा विचार केला तर दुंद्याच्या मैदानावर या फलंदाजांना आकार माजवला होता, नक्कीच गोलंदाजांना अक्षरशः रडवलं होतं या फलंदाज. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर होता, मात्र एक धाव घेतो एक धावेनं संघ पुढे सरकतोय 41 या धावसंख्येवर. इथून विचार करायला लागेल तर 4 षटकांचा पूर्वार्ध असेल, या पूर्वार्धामध्ये किती धावा जमेल, नाणेफेकीचा कॉल जिंकला तर टेंभोळे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आमंत्रित केलं होतं फलंदाज आंबिवली संघाला या चौथं षटक प्रगती पथावर. नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला मनीष या फलंदाजांना, कट केलं होतं चेंडू, मात्र एक धाव मिळते एक दुसऱ्या धावेची मागणी केली होती, मात्र निखिल या फलंदाजानं नकार दिला होता. एका धावेनं संघ पुढे सरकतो 7 विकेट गारत झाले तर 42 या धाव संख्येवर मजल मारली. तर इथून विचार केला तर टार्गेट सेट करावं लागेल आंबिवली संघाला पहिल्या 17 फलंदाजी करताना गोलंदाज तयार. नक्कीच चेंडू पडल्यानंतर उचली घेतली होती त्याला दिशा दिलीये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील करतो उचलतो तोपर्यंत 2 धावा मिळतात आंबिवली संघाला 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय 44 या धाव संख्येवर. इथून विचार केला तर मोठमोठे दिग्गज आंबिवली संघाचे फलंदाज निलेश गाताडे करण घनसोलकर नितीन पाटील अण्णा गाताडे विशाल गाताडे मनीष जल्ले प्रदीप पवार सारखे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले असतील तरी मात्र प्रमोद पाटील अजून मैदानात उभा असेल या फलंदाज विचार केला तर आक्रमक फलंदाज ज्याची ओळख आंबिवली संघाचा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता गलीमध्ये चेंडू केला होता एक धाव मिळते आंबिवली संघाला एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय 45 या धावसंख्येने. 4 षटकांचा खेळ संपला 4 षटकांचा पूर्वार्ध संपला 24 चेंडूमध्ये आंबिवली संघानं 45 धावा खोटून काढल्यात आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलं टेंभोळे संघाला. तर या 46 धावांचं टार्गेट सेट केलं या काय रणनीती असा आंबिवली संघाचे दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना तर काय रणनीती असतात टेंभोळे संघाचे जाणून घेण्यासाठी आपण मायक्रोफोन मी आपण जाणार राजेश साहेब आगलव यांच्याकडे. निश्चितच धन्यवाद. तर कोपरा संघाचा संघनायक आणि रोंजन संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. मी एका षटकाच्या अगोदर आपल्याला विनंती केली होती कॉल केला होता आपण नाणेफेकीसाठी आला नाही आहेत तर मी विनंती करतो या आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी कोपरा संघाचा संघनायक आणि या जय दुर्गा रुंजन या दोन्ही संघाच्या संघनायकाला अंतिम कॉल असणार आहे. चला आंबिवली संघ आपण लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. कोपरा संघाचा संघनायक आणि या ठिकाणी आंबिवली संघाचा सॉरी रुंजन संघाचा संघनायक आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. सामना चालू होण्याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी दोन्ही कर्णधार आले नाही तर पॅनल्टीला सामोरे जावे लागणार आहे. तर निश्चितच या ठिकाणी जर हा म्हणजे उत्तर चालू होण्याच्या अगोदर जर आपले संघनायक या ठिकाणी आले नाहीत तर पॅनल्टीला सामोरे जावे लागणार. तर रुंजन संघाचा संघनायक या ठिकाणी आलाय तर कोपरा संघ आपण आला या लवकर या. तर निश्चितच तर निश्चितच आपल्या शुभमधुर आवाजाने आपण पाहिलं आमचे विष्णू गडकरी यांच्या वाणीतून पहिल्या सत्राचं आपण समालोचन ऐकलं. आमचे एक नवके समालोचक आहेत निश्चितच कुठेतरी त्यांना व्यासपीठ मिळावा ह्या आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निश्चितच इच्छा असते आणि प्रत्येक नवक्या समालोचकाला या ठिकाणी व्यासपीठ देण्याचं काम ते करतात. त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्ही देखील त्यांच्या सोबत असतोय. तसेच आमचे आता कोलवाडीचे एक जबरदस्त समालोचक राजेश अगलावे यांच्याकडे आपण जातोय. तर बोल. धन्यवाद. नक्कीच ओमसाई आई गावदेव क्रिकेट संघ कोलवाडी या स्पर्धेमध्ये मला या रुंजन संघाचा संग्रह घ्या आपण या वरती या बोलण्याची संधी दिली. कोपरा संघ या टाइम वेस्ट का करता आणि चला आंबिवली संघ आणि चला पाठवा सलामीची जोडी मैदानात. रायगड कोपरे संघाचा संघनायक आलाय रोंजन संघाचा संघनायक घ्या बोल बोल. रायगड जिल्हा असोसिएशन
समालोचन अध्यक्ष संदीप पाटील तसेच महेश म्हात्रे साहेब त्यांच्यानंतर रवींद्र भोईर सत्यवन म्हात्रे दिनेश पाटील सरांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मला इथे मी नौका असेल तरी पण मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली तर मी तुमचा आभारी असेल. तर पुढच्या सत्रासाठी आपण वळूया आमच्या राजेश साहेब अगलव यांच्याकडे. धन्यवाद विष्णू गडकर. आंबिवली सुरेख असे समालोचन केलं आहे. वळूया सामन्याकडे. सामना चालू असेल टेंभुडा वर्सेस आंबिवली या दोन मध्ये दोन संघामध्ये. तर राजेश थांबवतो जरा. तर सामना चालू करायचा आहे. तर निश्चितच कोलवाडी पालेबुद्रुकचे उपसरपंच असतील त्याच्या निश्चितच आमचे शंकर धोत्रे म्हणजे गोटे अंपायर या स्पर्धा लाईव्ह बघतात त्यांनी. रवींद्र भोईर आपल्या ओम साई आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी स्वर्गीय शंकरचर दरे स्मृती चषकाला यांनी शुभेच्छा दिल्यात गोटे अंपायर यांनी. तर नाणेफेकी करण्यासाठी नरेश फडके आपण या नरेश फडकेच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जात आहे. पालेबुद्रुक कोलवाडीचे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच नरेश फडके यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाते. एका साईडला रुंजन संघ आहे एका साईडला कोपरा संघ आहे. तर नाणेफेकी केली जात आहे. चार षटकांचा सामना असणार आहे. चालेल. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कोपरा संघानं. थांबा कोपरा संघ. अरे हॅलो हॅलो हॅलो. तर कोपरा संघ या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तर आपण प्रथम काय स्वीकारणार. हॅलो आता क्षेत्ररक्षक. तर निश्चितच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आपण. तर चार षटकांचा सामना असणार. तर रुंजन संघ आपल्या समोर खेळणार. तर किती धावा आपण रोखणार. निश्चितच 30 ते 35 धावा आपण रोखण्याचं काम करणार. तर बेस्ट ऑफ लक आपल्या संघाला. तर रुंजन संघाचा संघ नायक आहे आमचे मित्र आहेत. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल आपण हरलात तर आपल्या वाटेला पहिली फलंदाजी आली आहे. तर चार षटकामध्ये आपण किती धावा उभारणार. चार षटकामध्ये 40 ते 45 धावांचा मी टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच 40 ते 45 धावा. तर 40 ते 45 धावा या ठिकाणी जर आपण उभारला तर आपले कोणते गोलंदाज असणार आहे ते 40 ते 45 धावा रोखतील. नक्कीच आशिष पाडेल आमच्या फॉर्म मध्ये आहेत सध्या ते नक्कीच रोखतील. निश्चितच जय दुर्गा रुंजन संघ फॉर्म मध्ये आहे. तर आमचं आयोजन कसं वाटलं. खूप छान एकदम कडक कडक आयोजन आहे. धन्यवाद आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. बोलतो पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. तर या ठिकाणी आमचे राजेश अगलवे यांच्याकडे काय करताय काय बिघडतंय जाऊ ऐकण्यासाठी या कोलवाडी गावातील अनबाद शान राजेश अगलवे यांच्याकडे. धन्यवाद सत्यवान म्हात्रे. सामना चालू आहे टेंभोडा आणि आंबिवली याच्यामध्ये. कोलवाडी एंडकडे राईट आर्म ओवर द विकेटचा मारा करतोय. चेंडूला फक्त दिशा देतोय. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने चार धाव संघासाठी. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आमचे HDC डीजे ऑपरेटर या ठिकाणी करतात. तर आमचे रवींद्र भोईर यांचे छोटे बंधू किशोर भोईर निश्चितच भजन सम्राट आहेत. त्यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन झालंय. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. ओव्हर टू पुन्हा एकदा राजेश अगलव यांच्याकडे. धन्यवाद सत्यवान. करण पाटील वैयक्तिक 4 धावसंख्येने आपला या शृंखलेमध्ये खाता ओपन करतोय. आणि टेंभुडे संघाला जर बघायचं गेलं तर निश्चितच एक लकी ग्राउंड ठरला जातोय. तब्बल 3 ते 4 चषक या ग्राउंडवरती टेंभुडे संघाने आतापर्यंत आपल्या खिशात घालण्यामध्ये निश्चितच यश संपादन केलेलं आहे. राईट आर्म ओवर द विकेट आत्ताचा चेंडू आणि या ठिकाणी एक यश मिळतो तो आंबिवली संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. महत्वपूर्ण विकेट म्हटलं तर करण पाटील वैयक्तिक 4 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. आणि निश्चितच आंबिवली संघासाठी एक महत्त्वपूर्ण असे योगदान मिळतंय. पॉवर P1च्या षटकामध्ये एक तिसऱ्या चेंडूमध्ये हा पहिला झटका मिळतोय टेंभुडा संघाला. करण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. येतोय उत्तम हस्कर. टेंभुडा संघाला जर विचार केला तर 4 षटकामध्ये सरासरी 11.50 सरासरीने धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. षटकं असणारे 4 त्याच्यामधला हा P1चं षटक. P1चं षटक म्हटलं तर निश्चितच क्षेत्ररक्षणवरती निर्बंध असलेला असा षटक.
वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं गोलंदाजी येतोय अण्णा गाथोडे. तीन चेंडू फेकतो चौथा चेंडूचा समाचार करण्यासाठी उत्तम मस्कर. कोलवाडे यांकडनं मारा करतोय उत्तमसाठी सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटवरती पाडणारा चेंडू. चेंडू पडल्यानंतर उर्वरित कामगिरी यष्टी रक्षक पार करतोय. अशा प्रकारे एक निर्धाव चेंडूची संगत होते. चार चेंडूच्या समाप्तीनंतर टेंबोडे संघाला एक महत्त्वपूर्ण झटका मिळतोय तो करण पाटील यांच्या रूपाने. संघाची धावसंख्या 1-4. गोलंदाजीवर मार्क असणार आहे अण्णा गाथोडे. सुंदर गोलंदाजी पिवनच्या षटकामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडेसे मिसअंडरस्टँडिंग होते. अशा प्रकारे पाचवा चेंडू कोलवाडी एंडकडनं फेकण्यासाठी सज्ज अण्णा गाथोडे. टेंबोडे संघ अतिशय या एरियातला अतिशय चांगला संघ मानला जातोय. गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्या जोरावर या संघाने याच मैदानावरती जवळजवळ 3-4 ट्रॉफ्या आपल्या खिशामध्ये घालण्यामध्ये टेंबोडे संघ यशस्वी झालेला होता. अशा प्रकारे उत्तम मस्कर आपला 1-1 खाता करतो. संघ जाऊन पोचतोय 1-5 या धावसंख्येवरती. पिवनचा या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येणार अण्णा गाथोडे. सामना करील संदीप भोईर. अद्यापर्यंत कुठल्याही चेंडूचा सामना संदीप भोईरने केला नाही. तर आता स्वतःचं वैयक्तिक खातं चौकाऱ्याने अथवा षटकाराने कुठल्या धावसंख्येने काढतोय ते पाहायचं आहे. राईटरवर 7-8 पावलांचा रन आऊट संदीप भोईर यांच्यासाठी. चेंडूवर प्रहार करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण 1 षटक संपतोय. कोलवाडी गावाला जाऊया चला सामने रंगलत लय भारी. कोलवाडी गावाला जाऊया चला सामने रंगलत लय भारी. ओम साई आई गाव देवी क्रिकेट संघाची आयोजन केलाय भारी. अशोक भोईर आणि रवी भोईरनी आयोजन केलाय भारी. ओम साई आई गाव देवी क्रिकेट संघाची मास्टर. तर आज बघितलं गेलं तर आजच्या रजनीतील जय हनुमान वाईस वागेश्वर यांच्यामध्ये जय हनुमान क्रिकेट संघाने बाजी मारलेली आहे. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर गावदेव वाईस वर्ष एस वलवली जय गावदेव एकता वलवली यांच्यामध्ये सुरुवातीली ज्या ज्या टीममध्ये सुरुवातीचे नाव होते ते दोन्ही संघ या इनिंगमध्ये जिंकलेले आहेत. तर आता सुरुवातीचा नाव आहे तो आई गावदेवी आंबिवली वर्सेस रोनक स्पोर्ट्स टेंबोडे. यांच्यामध्ये काय फेरबदल होत आहे ते पाहायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय करण घनसोलकर अष्टपैलू असा खेळाडू. स्कोरर ज्याचं अतिशय जेथे जेथे बघतोय तिथे नितेश भोईर खिडूपाडा यांचं खरोखरच जर बघितलं गेलं तर प्रत्येक शृंखलेमध्ये अतिशय अचूक अशी स्कोरिंग करतात. माझे सहकारी नेहमी समालोचन ज्यावेळी करता येतो ना त्यावेळी मित्र स्कोररची भूमिका निश्चित महत्त्वपूर्ण असते. वेगवेगळ्या प्रकारे प्रॉन्टिंग करून त्यांचं लक्ष अचूक घटना वेधण्यामध्ये निश्चित करतात. चेंडूची मागणी करतात जरा चेंडू द्यायचा आहे ग्राउंडवरती. बघितलं गेलं तर पिवनच्या षटकामध्ये फक्त 6-7 धावा देण्यामध्ये अण्णा गाथोडे यशस्वी झाले आणि त्यांनी टेंबोडे संघाचा आण बाण आणि शान एक अष्टपैलू असा खेळाडू करण पाटील यांची निश्चितच एक महत्त्वपूर्ण मात्र विकेट फटकवण्यात यशस्वी झालेला आहे. तर ग्राउंडमध्ये बॉलाची मागणी केली जाते तर स्वयंसेवकांनी लवकरात लवकर बॉल घेऊन जायचं आहे. ओम साई आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडीची आज पहिली रजनी. स्वर्गीय शंकर दरे स्मृती चषक 2018 या शृंखलेमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. सामना चालू आहे. पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये आंबिवली संघाने या ठिकाणी सुरुवातीला फलंदाजी करून टेंबोडा संघाला उत्तरार्धामध्ये प्राचारण केले. धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे ते सरासरी 46 धावसंख्येचं योगदान ठेवलेलं आहे. आता उर्वरित जर समीकरण बघितलं चेंडू राहिलेत 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज.
प्रॉब्लेम काय आले रे फोन केलाय रे वलोया मैदानाकडे पिवनचा षटक संपतोय. सरासरी बघितले तर चार षटकामध्ये 11.50 सरासरीने धावसंख्या गाठायचं होतंय, परंतु पहिल्या षटकामध्ये आंबिवली संघाने टेंबोडे संघाला मात फक्त न फक्त 6 धावसंख्या फक्त रोखलंय आणि निश्चितच एक महत्वपूर्ण विकेट करण पाटील यांच्या रूपाने बाद केलेत. तर उरलेले चेंडू प्रीतम पाटील आणि सुनीलला विनंती आहे स्पीड अप करायचा. आंबिवली संघाला वॉर्निंग द्यायचे, 20 मिनिटांमध्ये सत्र संपला पाहिजे. ओव्हर टू राजेश अगलावे. समीकरण बघितलं, 18 चेंडूंनी जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये बघितलं तर सरासरी 12.50 सरासरीने धावसंख्या उभारायच्या येते. आत्ता मात्र टेंबोडे संघाला आत्ता उंच उडायला झेल आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षक सुंदररित्या एका ठिकाणी झेल बाद होतोय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. तर बघितलं गेलं तर टेंबोडे संघाने घेतलेला निर्णय आता मात्र टेंबोडे संघाच्या अंगलट येतो का काय बघायचं आहे. महत्वपूर्ण दोन विकेट मात्र निश्चितच पिवनचा षटक आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करतोय तो करण गोंसलेकर. पहिल्या चेंडूमध्ये महत्वपूर्ण संदीप भोईर यांची विकेट काढलेली. आता मात्र टेंबोडे संघ थोडाफार अडचणीत होतो. उर्वरित 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज आत्ता मात्र टेंबोडे संघाला. करण गोंसले वलवली एंड कडनं मारा करतोय. सामना करेल उत्तम भस्कर. अतिशय रंगतदार सामना मित्रांनो. आताचा चेंडू चेंडूला टॅप करतो, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने 4 धावसंख्येसाठी. तर नाशिकचा जो फलंदाज आहे कुणाल भोईर तर याच्यासाठी पारितोषिक आलाय. तर लगातार 2 षटकार मारले तर राज भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा पारितोषिक, तसेच परेश भोईर यांच्याकडनं 2,000 रुपये आणि संदेश गायकवाड यांच्याकडनं 2,000 रुपये, म्हणजे 9,000 रुपयाचा 2 षटकार मारल्यानंतर कुणाल भोईरसाठी 9,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झाला. आमच्या आतामध्ये पारितोषिक आहे तर कुणालसाठी. तर आमच्या आदरणीय या ठिकाणी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि आमच्या असोसिएशनचे आन बान शान आमच्या विश्वनाथ सेठ मस्कर नारिवली या स्पर्धेला लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहतात. तर त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. या कोलवाडी ग्रामस्थांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि या रवींद्र भोईर आणि प्रमोद अगलावे अशोक भोईर आपल्याला शुभेच्छा दिल्यात. तर विश्वनाथ सेठ मस्कर साहेब आपलं हार्दिक स्वागत असणारे युट्यूबच्या माध्यमातून. ओवर टू राजेश अगलावे. निश्चितच करण गोंसलकर पहिला विकेट पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळाल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर प्रहार करतोय. फलंदाज चौकार घेतोय. पुढचा चेंडू हाताचा चेंडू सुंदररित्या चेंडू जातोय. बहुधा
सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावसंख्य मात्र दोन धावसंख्य निश्चित पूर्ण. उत्तम मस्कर बघितलं गेलं तर मागच्या चेंडूवर चौकार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडू होत आहे. दोन धावसंख्य मात्र हा घेतोय तो टेंबोड्या संघाला. करण गोलसलकर आता येतं वलवली एंड करत राहत राऊंड द विकेट. सात आठ रनचा रनअप. हाताचा चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडणारा चेंडू. सुंदर चेंडू, कुठल्या प्रकारचा धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या बघितले तर 13 आणि उर्वरित समीकरण बघितलं 14 चेंडू आणि धावसंख्येसाठी 33 धावसंख्या. 14 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची गरज टेंबोडे संघाला. हाताचा चेंडू, सुंदर चेंडू. अशा प्रकारे करण गणसुलेकरने जर बघितलं तर थोडंफार कमबॅक केलेला आपल्या गोलंदाजीमध्ये. आणि या ठिकाणी उत्तम मस्करला लागोपाठोपाठ दोन चेंडू मात्र बीट करतोय करण गणसुलेकर यांचा या षटकातील हा शेवटचा चेंडू. मित्रांनो, इतिहासामध्ये एक म्हण आहे, जर वृक्षाच्या मुलावर घाव घातलं तर वृक्षाच्या फांद्या आपोआपच खाली पडतील. त्याच पद्धतीने या ठिकाणी करण पाटील आणि संदीप भोईर यांच्यामध्ये जे घाव घातलेले ते आंबिवली संघाने त्या घावापासून तरी आत्तापर्यंत टेंबोडा संघ सावरण्यामध्ये अपयशी झालेले आहे. आता मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार येतो. संघाची धावसंख्या 4 ने वरते. दोन षटक संपतो. संघाची धावसंख्या 2-17. एक बिरेची जत्रा भरली सैता पाकाच्या महिन्याने गो. एक बिरेची जत्रा भरली सैता पाकाच्या महिन्याने गो. सैता पाकाच्या महिन्यामधी गोकारल्याचे दुःख नानू गो. माध्यमातून डीजेची ऑपरेटिंग आमची केली जात आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतो. कारण पहिली रजनी आहे, पहिला दिवस आहे आणि पहिलं वर्षाचं आयोजन आहे. असं वाटत नाही आहे की या आयोजकांना पहिलं वर्षाचं आयोजन या ठिकाणी ठेवलं. असं वाटतं की या आयोजन 15 ते 16 वर्षाचा दांडगा अनुभव असणारा या आयोजन असं वाटत आहे. आमचे ओम साई आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडीच्या माध्यमातून आमचे सर्वे सर्वा लाडके आयोजक आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ कोलवाडी आणि अशोक भोईर आणि रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून ही शृंखला पाहतोय. तर निश्चितच खरी साथ लाभली आहे आम्हाला. आमचे विशेष सहकार्य असलेला विजय शेट भोईर आणि विलास दरे त्याच्या प्रीताश्रींच्या आठवणींना उजाला देण्यासाठी स्वर्गीय शंकर शेट दरे स्मृती चषक 2018 आपण पाहतोय. सुवर्ण पर्वाप्रवलताय कॉमेंट्री एंडकडे. धन्यवाद सत्यवान म्हात्रे. बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये 11.50 सरस होते, दुसऱ्या षटकामध्ये 12.50 आणि तिसऱ्या षटकामध्ये आता सरासरी राखायची ते 14.50. म्हणजे सरासरी उरलेली 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज आता मात्र 29 धावसंख्येची गरज आता मात्र टेंबोडे धावसंघ टेंबोडे संघाला. गोलंदाजीसाठी येतो वैयक्तिक पहिले आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येते नितीन पाटील. कोलवाडी एंडकडनं 7-8 रनचा रनअप घेतोय. आताचा चेंडू जातोय लेगच्या दिशेने. दोन धावसंख्या मात्र निश्चितच मिळतात टेंबोडे संघाला. नितीन पाटील वैयक्तिक 2 या धावसंख्येने आपल्या संघाचं खातं ओपन करतोय. संघाची धावसंख्या आता मात्र जातोय 19 घरात. उर्वरित 11 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज. नितीन पाटील पहिल्या चेंडूमध्ये 2 धावसंख्येने आपलं गोलंदाजीचं पृथक्करण बघितलं तर पहिल्या चेंडूमध्ये 2 कोलवाडी एंड करणं गोलंदाजीसाठी सज्ज नितीन पाटील आंबिवली संघासाठी. उर्वरित चेंडू असणार आहे 11 धावसंख्या मात्र जिंकण्यासाठी 27 धावसंख्या. बघूया खेळतात ते उत्तम म्हस्कर आणि कृणाल भोईर. कृणाल भोईर वैयक्तिक 2 या धावसंख्येने आपलं खाता खोलतात आणि वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती आपल्याला योगदान देतात संघासाठी. पुढचा चेंडू नितीन पाटील यांचा दुसरा चेंडू. आताचे चेंडू चेंडू झेल बाद होतोय. आता नितीन पाटील आणि टेंबोडे संघाला तिसरा महत्वपूर्ण हादरा. आला थंडीचा महिना डीजे जावे जावे. धन्यवाद एनजीसी आपाय सर. तर या ठिकाणी टू व्हीलरची चावी मिळाली आहे. होंडा त्याच्यावरती होंडाचं नाव लिहिलं आहे. तर कोणाची असेल तर वलक पटवून घेऊन जायचे. टू व्हीलरची दोन्ही चाव्या आहेत तर गाडी आपली इथेच राहील. तर विनंती असेल तमाम क्रीडा रसिकांना जर ही चावी कोणाची असेल
तर चावी कोणाची असेल तर लगेच ओळख पटवून घेऊन जायची आहे. ती आमच्या समोरच्या कक्षामध्ये जमा आहे. टू व्हीलरची चावी आहे तिच्या किचनवरती. त्या चावीच्या किचनवरती होंडा नाव आहे. तर कोणाची असेल तर घेऊन जायची आहे. धन्यवाद सत्य मात्रवा सत्यवान म्हात्रे. जर बघितले त्याला तर टेंबोडे संघाने घेतलेला निर्णय आत्ता मात्र टेंबोडे संघाच्या अंगलट येतो का ते पाहायचं आहे. हाताचा चेंडू आणि हा देखील एक झेल झेल बाद होतो फलंदाज. एक आणखी एक आधा टेंबोडे संघाला. धन्यवाद धन्यवाद डीजे अप्रतिम डीजेचे ऑपरेटिंग या ठिकाणी केले. आमच्या प्रमोददा आगलव्यांचीच निश्चितचा नितेशची चावी आहे. तर या ठिकाणी नाराज केलं थोडस जसं वलवली संघाने या ठिकाणी नाराज केला होता. जवळचा ग्राउंड आहे वलवली संघाने नाराज केला होता तसंच या टेंबडे संघाच्या फलंदाजी देखील नाराज करतात आपल्या पाठीराख्यांना. थोडीशी नाराजी चालू आहे मात्र चांगला क्रिकेट घडतो होतो आंबिवीच्या संघाच्या बाजूनं. करण घनसलकर अतिशय चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर हा छोटासा गोलंदाज त्याचा नितीन पाटील चांगला गोलंदाज आहे. मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकता आमचे राजेश आगलव यांच्या माध्यमातून. ओव्हर टू राजेश. निश्चितच नितीन पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मित्रांनो बघितलं बॉलिंग गोलंदाजीचं विश्लेषण बघितलं तर पहिल्या चेंडूमध्ये दोन दुसरा आणि तिसरे चेंडू दोन्ही विकेट घेतलेले आणि चौथा चेंडू हा एक एक वन डेसाठी जातोय. पण निश्चितच एक कमबॅकिंग गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ते नितीन पाटील यांच्याकडनं. आणि टेंबोडे संघाला निश्चितच जर या संघामध्ये जर यायचं असेल तर निश्चितच एक संजीवनी षटकार येतोय का किंवा चौकार येतोय का हे पाहायचं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे गोलंदाजी. आता मात्र टेंबोडे संघाचा प्रहार करतोय आणि चेंडू बहुधा जातोय सीमापार 6 धावसंख्येसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. देवेंद्र म्हस्कर यांनी पहिल्या चेंडूमध्ये 6 धावसंख्येने आपला खाता करतो. संघाला 6 धावसंख्येवरती पोहोचवतो. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. निश्चितच मी म्हटलं तर टेंबोड्या संघाला एक चौकार अथवा षटकार संजीवनी रूपामध्ये येऊ शकतोय. आता मात्र देवेंद्र म्हस्कर यांनी खरोखर सुंदर अशा 2 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं योगदान देतोय. आणि नितीन पाटील यांचं यशस्वी षटक या ठिकाणी संपतोय. उर्वरित आता एक उत्तरार्धातील एक षटक शिल्लक म्हणजे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 19 धावसंख्येची गरज टेंबोडे संघाला. चला आंबिवली सगळं स्पीडअप करायचं आहे. बराच उशीर झालाय. आपण तब्बल 26 मिनिटं अवधी खालाय. 26 मिनिटाचा अवधी आपण खालाय. 20 मिनिटामध्ये 17 संपायला हवं होतं मात्र 26 मिनिटाचा वेळ आपण घेतलाय. बस 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 बस. तर चला स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर रुंजन संघ आणि कोपरा संघ आपण हुशार राहायचं आहे. मैदानामध्ये उतरायला तयार राहायचं आहे. पॅडबीट बांधून तयार राहायचं आहे. आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. कोपरा संघानं नाणेफेकी जिंकली आहे. शत्रुसेन स्वीकारलं आहे. कोपरा संघ आपण लगेचच या सामना संपल्यानंतर मैदानामध्ये उतरायचं आहे. आणि प्रेक्षकांना विनंती आहे सामना संपल्यानंतर कोणीही मैदानामध्ये उतरू नका. कारण आजचा पहिली रजनीचा दिवस आहे आणि उद्घाटन दिवस आहे. सामने थोडेसे उशिरा चालू झाले आहेत. मात्र येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय करतंय काय बिघडतं आपण जाऊया पुन्हा आमच्या राजेश आगलव यांच्याकडे. निश्चितच निखिल पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन येतोय. बलवली एंड करणे राईट हॅम ओव्हर द विकेट 7-8 रन घेऊन येतोय गोलंदाज. आता पद्धती एक चेंडू फेकतोय. थोडी मिस फिल्डिंग होते आणि निश्चितच त्याचा फायदा या ठिकाणी. मात्र मैदानामध्ये एकाय घडतंय. देवेंद्र म्हस्कर सारख्या फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक वरती खेळतो. त्याला संधी दिली जातोय. येणारे 7 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता असतात. आता येणारे 5 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 खतरा आपण पाहिला होता. 17 ही अशुभ संख्या किंवा अशुभ आकडा आपण किती पाहतोय. कारण महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी हा अशुभ आकडा आहे. तर मात्र या ठिकाणी त्या 17 बरेच कारणामे आहेत. मात्र त्याचं वर्णन ऐकण्यासाठी आपल्याला पूर्ण रात्र कमी पडेल. मात्र आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेही 17 तारखेला 17 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं होतंय. मात्र या ठिकाणी देवेंद्रच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि देवेंद्र म्हस्कर या ठिकाणी मैदानातून बाहेर होतोय. जबरदस्त खेळी या ठिकाणी पाहतोय आंबिवली संघाच्या माध्यमातून.
तुल्य उल्ले संघ आहे दोन्ही, एका साईडला आंबिवली संघ आहे तर दुसऱ्या साईडला रोनक स्पोर्ट्स टेंबोडे संघ आहे. अतिशय चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय. मात्र येणारे आता चेंडू असणार आहे चार आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. राजेश निश्चितच एक महत्वपूर्ण अतिशय चांगला सामना ज्याला म्हटला जातो आत्मटेंसीचा सामना, याच्यामध्ये आता मात्र टेंबोडे संघ अडचणीत येतोय. निश्चितच राजेश याडीकडे विचार केला तर आमच्या विलासे दरे आज खुश आहेत कारण त्यांच्या पिताश्रीच्या निश्चितच जाऊन बरेचसे स्वर्गीय पिताश्री शंकरशेट दरे यांच्या स्मृतीचषक आपण पाहतो. त्यांच्या पिताश्रीच्या आठवणीने आपण उजाळा देण्याचं म्हणजे राहिलेलं कार्य हे आपण पूर्ण करतोय त्यांचे विलास दरे. मात्र चार चेंडू 17 धावा. आता जो चेंडू अक्रॉस द लाईन खेळलाय चेंडूवरती आहे, फारसा मोठा फटकाला नाही आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून गेलाय, मात्र चेंडू उचलणार फेकणार बरीचशी क्रिया त्याच्यामध्ये होती, मात्र तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य दिलंय. एकेरी धावांना फारसं फरक पडणार नाही आहे, मी म्हणेन काही फरक पडणार नाही आहे या आंबिवली संघाला. मात्र येणारे चेंडू असणार आहेत आता 3 आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार, मात्र स्ट्राईकवरती जर फलंदाज गेला तो फलंदाजाचा विचार केला तर अतिशय घातक फलंदाज आहे. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, फलंदाज शेकार निश्चित सत्तेवर. मात्र जर बघितलं गेलं तर एका साईडला जय हनुमान पाडगे कानपोली आणि आता मात्र त्याच साईडला असणार आंबोली संघ, म्हणजे हा हॅट्रिक होतोय का बघायचं आहे. या साईडला 3 संघ, त्या साईडला 3 संघ. सुरुवातीचा बघितलं तर या 3 संघामधून सलग 2 विजय केलेले आहे. आता मात्र तिसरा संघ या साईडला ये साईड मध्ये असणार तो आंबिवली संघ. निश्चितच लॉस निसर ते आपण पाहतोय. मात्र 3 चेंडू 16 धावा. शकरच्या बॅट मधून चेंडू येतो, चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. एका हातामध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला तर मात्र चेंडू नीटचा फील्ड गॅदर करता आला नाही आहे. थोडीशी गती जास्त होती धावणीमध्ये क्षेत्ररक्षकाच्या. मात्र एकाने 2 धावा आल्या आणि 2 धावाने सांघिक धावसंख्या तर भरभर पडली आहे. संघाची धावसंख्या जाऊन बरोबर 32 या धावसंख्येवरती आहे. मात्र आत्ता समीकरण बदललंय, येणारे 2 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी चषिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे. येणारे 2 चेंडू 14 धावा. 12वा प्रतिनिधी आंबिवली संघाचा टाळ्या मारतोय कारण त्यांना माहित आहे आपण सामना अर्धा खिशामध्ये घातलाय. येणारे 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेखर ऑन द स्ट्रायर. मात्र शेखर याच्या बॅट मधून लांब लचक आजच्या दिवसातील सर्वात मोठा बीक 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 षटका. धन्यवाद धन्यवाद डीजे एचडीसी. मंदाबाई शिकलेली होती, मात्र जो गीतकार आहे त्यांनी मंदाबाईला अडाणी बनवलाय. मात्र या ठिकाणी मी पहिलाच म्हटलं होतं या टेंबोडे संघाचं रोनक स्पोर्ट्स संघाचं चुकलं कुठं, करण यांनी निराशा केली, संदीप भोईर यांनी निराशा दाखवली. निश्चितच संदीप भोईर आणि करण यांनी चांगली फलंदाजी करायला हवी होती. मात्र या ठिकाणी रोनक स्पोर्ट्स टेंबोडे संघ थोडासा पिछाडीवर जातो. येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. येणारा 1 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. तर निश्चितच एखादा चमत्कार घडावा लागेल, दैवी चमत्कार. चमत्कार घडत नसतात, चमत्कार करावे लागतात राजेश. मात्र तसा चमत्कार करेल का? येणारा 1 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 1 चेंडू 8 धावा नाही आहे आणि हा चेंडू जातोय सिली मिडॉनच्या क्षेत्राकडून मिड विकेटच्या क्षेत्राकडे. मात्र 1 धाव जोडली. रोनक स्पोर्ट्स टेंबोडे संघ या शृंखलातून बाहेर झालाय तर रोनक स्पोर्ट्स टेंबोडे संघाचा आभार या ठिकाणी सर्वांचा. या ठिकाणी टेंबोड्याचे सर्व पाठीराख्यांचे या ठिकाणी मी आभार मानतोय की या शृंखलामध्ये आपण भाग घेतलाय. लाईनअप करून लगेचच आपण हातमिलवणी करायची आहे आणि या शृंखला आमच्या आपण पाहतोय आमच्या ओम साई आई गावदेवी क्रिकेट संघ कोलवाडी आयोजित स्वर्गीय शंकर शेटदरे स्मृतीचषक 2018 या ठिकाणी आपण पाहतोय. तर चला निश्चितच आपण पाहतोय पिताश्रीच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी त्यांचं राहिलेलं कार्य या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आमचे विलास शेठ दरे तसेच त्यांचे नातू आपण पाहतोय विनोद शेठ पावशे तसेच जितेंद्र पाटील नेरेचे यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही शृंखला निश्चितच तसेच प्रतीक जितेकर यांच्या सर्वांच्या माध्यमातून या शृंखलेला सर्वांनी पाठिंबा दिलाय. तसेच ग्रामस्थ मंडळ कोलबाडी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी पालेबंदूक यांचा सर्वांचा या शृंखलेला हातभार आहे. सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय, आभार मानतोय. चला कोपरा संघ निर्णय काय असेल लगेच कोपरा संघ मैदानामध्ये उतरायचा आहे.